नमस्कार तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनेल रियंशी फूड अँड आर्टमध्ये आज आपण मुलांच्या डब्यासाठी अतिशय पौष्टिक आणि टेस्टी असं फक्त पाच ते सात मिनटात बनवून तयार होणारे काकडी आणि गव्हाचे पिठाचे घावणं म्हणजेच धिरडे बनवणार आहोत तर चला सुरू करूया मग तर काकडी आणि गव्हाच्या पिठाचे घावणं बनवण्यासाठी इथं मी एक काकडी घेतलेली आहे त्यासोबत एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे दही घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी इथं बारीक रवा घेतलेला आहे रव्यामुळे आपली जी घावणं आहे ती छान खुसखुशीत होतात रव्याच्याऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकता आणि एक काकडीसाठी एक वाटी गव्हाचं पीठ पुरेसं आहे जसं तुम्ही प्रमाण वाढवाल तसं काकडीचंही प्रमाण वाढवू शकता आता सुरवातीला आपण काकडी जी आहे ती किसून घेऊया ही काकडी मी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि त्याचे दोन्ही टोकं काढून आपण ती एकदम बारीक किसणीने किसून घेणार आहोत मी इथं आलं किसायच्या किसणीने किसून घेते म्हणजे जेव्हा आपण पसर घावनं पसरवतो ते एकसारखे पसरले जातात जर तुम्ही जाड जाड किसून घेतलं तर ते छान पसरलं जात नाही त्यासाठी मी एकदम बारीक किसणीने याला किसून घेणार आहे इथे तुम्ही हिरव्या काकडीचासुद्धा वापर करू शकता अतिशय पौष्टिक लागतात हे धिरडे तरी अशा प्रकारे मी जी आपली काकडी आहे तिला किसून घेतलेलं आहे आता यामध्ये मी रवा घातलेला आहे आणि गव्हाचं पीठही घातलेलं आहे त्याचसोबत आपण यामध्ये दही घातलेलं आहे दह्यामुळे छान आंबटपणा येतो दही टोटली ऑप्शनल आहे दह्याच्याऐवजी तुम्ही दोन तीन चमचे लिंबाचा रससुद्धा घालू शकता आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालते अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा जिरे मीठ विपुरतं एक हिरवी मिरची बारीक कट करून घातले आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालणार आहे जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची घातली नाही तरी चालेल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करूया जितकं आपलं दही आणि काकडी आहे त्यामध्ये जितकं व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर आपण पाणी घालणार आहोत आनी मदे मदे थोड़ -थोड़ आनी तुम्हीं। तुम्हीं तर दही आणि काकडीमध्ये हे मिश्रण तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी ओलसर झालेलं आहे आता यामध्ये आपण पाणी घालून आपण हे व्यवस्थित बॅटर प भिजवून घेऊया बिलकुल गुठळ्या करायच्या नाही आहेत थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे तुम्ही याची थिकनेस पाहू शकता एकदम जास्त पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही तर हे आपलं बॅटर आता एकदम तयार आहे तर इथं नॉनस्टिकचा तवा मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला की आपण तव्याला व्यवस्थित तेल लावून घेऊया जोपर्यंत आपण बॅटर बनवतो तोपर्यंत तवा गरम करण्यासाठी ठेवायचा म्हणजे वेळही वाजतो आणि झटपट आपले घावणं बनवून तयारही होतात आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण हे मिश्रण पसरवून घेणार आहोत जसं आपण उत्तप्पा किंवा चिला पसरवतो तशाच प्रकारे हे पसरवून घ्यायचं आहे जास्त जाडही नाही आहे किंवा जास्त पातळही नाही मीडियम साईजचं मी याला पसरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय साईडनी थोडंसं तेल सोडणार आहे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढणार आहे झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून घेऊया म्हणजे हे छान शिजलं जातं आतपर्यंत मस्त वाफलं जातं तर गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम गॅसवर आपण याला दोन मिनटं झाकून ठेवलेलं होतं दोन मिनटानंतर वरून पूर्णपणे सुकलेलं आहे तुम्ही बघू शकताय आपण आता याला थोडा वेळ तसंच ठेवून देऊया म्हणजे ते पलटलं जातं लगेचच पलटू नका थोडा वेळ थांबा थोड्या वेळानंतर आपण याला पलटणार आहोत तर तुम्ही बघू शकता हलक्या हाताने त्याचे कॉर्नर सोडवून घ्यायचे आणि याला पलटायचं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे मस्त जाळी आलेली आहे आपण यामध्ये सोडा किंवा इनो बिलकुल कशाचाच वापर केलेला ना नाही आहे तर ही छान जाळी आलेली आहे तर दोन्ही साईडनी व्यवस्थित आपण याला परतून घेऊया भाजून घेऊया हे बघा किती मस्त झालेले आहेत तर हे मी काढून घेते आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला दुसरं अजून एक बनवून दाखवते तर परत गॅसची फ्लेम मिडियमच आहे आणि तव्याला तेल लावून घेऊया व्यवस्थित आणि हे बॅटर व्यवस्थित पसरवून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच हे भाजायचं आहे जर तुम्ही हाय फ्लेमवर भाजलं तर ते छान भाजलंही जात नाही आणि त्याचा कलर खूप डार्क येतो त्यामुळे मिडियम गॅसवर आपण हे भाजून पसरवून घेणार आहोत तर याला मी पसरवून घेतले तुम्ही बघू शकताय जास्त जाडही नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे परत याच्यावर झाकण ठेवून दोन मिनटं वाफ काढूया आणि दोन मिनटानंतर झाकण काढून आपण याला पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडनेही छान भाजून घेणार आहोत झाकण काढल्यानंतर एक मिनटं तसंच ठेवायचं आणि नंतर पलटायचं आहे हे बघा किती मस्त झालेलं आहे खूप झटपट होतात आणि एकदम पौष्टिकही आहेत तुम्ही यामध्ये बेसन किंवा दुसरं कुठल्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता तर आपलं हे दुसरं घावण बी तयार आहे अशा प्रकारे मी आणखीन एक बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत टेस्टला तर हे अप्रतिम लागतात कुठलेही चटणीसोबत सॉससोबत लोणच्यासोबत किंवा हे असेही खूप चविष्ट लागतात नक्की करून बघा खूप सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे आणि झटपटही होणारी आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद